राज्यात सध्या सकाळी थंडी आणि दिवसा ऊन अशी परिस्थिती दिसून येते, तर उत्तर भारतात 5 दिवस पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही थंडी जाणवणार आहे, पण गारपीटीची शक्यता नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलाय। 2 दिवसांनंतर वातावरणात होऊ शकणाऱ्या बदलाबाबत श्री खुळे म्हणाले की एका पाठोपाठ असे 2 पश्चिमी झंझावात 10 आणि 12 मार्चला अर्थात रविवारी आणि मंगळवारी जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन 3 राज्यात प्रवेश करेल। त्यामुळं 10 ते 14 मार्च असे 5 दिवस तिथे वारा, विजा, गडगडाटांसह पाऊस, हिमवृष्टी व थंडी जाणवेल। परिणामी आपल्याकडं महाराष्ट्रातही त्या 5 दिवसात वातावरण कोरडं राहून केवळ पहाटेची थंडीच फक्त जाणवणार आहे। पाऊस अथवा गारपिटीची कोणतीही शक्यता महाराष्ट्रात नाही असाही अंदाज खुळे यांनी दिलाय। तर मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर इथं पहाटेचं तापमान किमान सरासरी तापमानापेक्षा 2 अंश सेल्सिअसनं कमी राहून 11 ते 14 अंशाच्या दरम्यान टिकू नये असंही खुळे यांनी सांगितलं। या 19 जिल्ह्यांमध्ये पहाटेचा गारवा चांगलाच जाणवतोय, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचं कमाल तापमान सरासरी इतकं किंवा सरासरीपेक्षा खाली तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशानं वाढ होण्याचा अंदाज आहे। त्यामुळं तापमान भाग बदलत 29 ते 37 अंशादरम्यान जाणवत आहे। दुपारनंतर चांगलाच उबदारपणा जाणवण्यास सुरुवात झाली आहे असंही त्यांनी सांगितलं। सध्याच्या 2023-24 एल्निनो वर्षातील रब्बी पिकांना 14 ते 14 मार्च 2024 अशा 1 महिन्याच्या वाढीव दिवसात भले कमी तीव्रतेची का असेना, पण जी थंडी उपभोगण्यास मिळतीये ती गेल्या 2020 ते 2022 अशा लानिनाच्या 3 वर्षातही चांगला पाऊस होऊनही महाराष्ट्रातील रब्बी हंगाम पिकांना अशी उत्तम थंडी मिळाली नव्हती। चालू एल्निनो वर्षातही उत्तर भारतातील अधिक वारंवारतेच्या पश्चिमी झंझावाताच्या साखळीतून महाराष्ट्रात मिळालेल्या थंडीच्या जोरावरच आपण रब्बी हंगाम जिंकत आहोत हे मुद्दाम पुन्हा पुन्हा नमूद करावंसं वाटतं। अन्यथा गेल्या खरीप पिकातील रब्बी पिकांची अवस्था झाली असती असंही श्री खुळे यांनी नमूद केलं। हा होता हवामानाचा अंदाज। अशा सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।